छत्रपती शिवरायांचा जन्म या मराठी मातीत झाला, त्याला जवळपास आता 400 वर्ष पूर्ण होतील। छत्रपतींच्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास आजवर हजारो अभ्यासकांनी केला। जिवंतपणीच एक दंतकथा बनलेल्या शिवरायांचा पराक्रम महाराष्ट्राच्या प्रत्येक पिढीनं मनात साठवला। मात्र काही कारणाने महाराष्ट्राबाहेर अनेकदा मराठ्यांच्या बद्दल गैरसमज पसरवले गेले, पण आपल्या शास्त्रोक्त अभ्यासपूर्ण मांडणीनं शिवरायांचा गौरवशाली इतिहास जगभरात पोहोचवला। त्यांचं नाव, त्यांचा जन्म आज बांगलादेशात असणाऱ्या राजशाही जिल्ह्यातील करजमारिया या गावी सधन कुटुंबात झाला। वडील जमीनदार असून ब्राह्मो समाजाच्या राजशाही शाखेचे विश्वस्त होते। त्यांचा इंग्रजी आणि इतिहास विषयक ग्रंथ यांचा व्यासंग होता आणि त्यांचा ग्रंथसंग्रहही मोठा होता। वडिलांच्या या व्यासंगाचं जदुनाथांवर संस्कार होणे साहजिक होतं। ते इंग्रजी विषय घेऊन कलकत्ता विद्यापीठातून MA पहिल्या वर्गात उत्तीर्ण झाले। कलकत्त्यातील रिपन कॉलेजमध्ये त्यांनी प्राध्यापक म्हणून नोकरी पत्करली। इंग्रजी, अर्थशास्त्र आणि इतिहास या विषयांचं अध्यापन त्यांनी केलं। या काळात त्यांनी जगभरातील अनेक ग्रंथांचा अभ्यास केला। मुघल बादशाह औरंगाबादचा इतिहास हा त्यांच्या डॉक्टरेटसाठीचा विषय होता। मुघल कालाविषयीचं त्यांचं संशोधन लेखन आणि त्यांनी काढलेले अभ्यासपूर्ण निष्कर्ष बऱ्याच प्रमाणात मान्य झाले। औरंगजेबाचा इतिहास शोधताना त्यांचं लक्ष छत्रपती शिवाजी महाराजांकडे आकर्षित झालं। एवढ्या महासामर्थ्यशाली साम्राज्याच्या बादशहासमोर मराठ्यांचा एक छोटस राज्य आव्हान उभं होतं। ते संपवण्यासाठी आलमगीर स्वतः दक्षिणेत जातो आणि 25 वर्ष प्रयत्न करूनही त्यात अयशस्वी ठरतो आणि त्याच राज्यात मरून जातो। हे सगळं जदुनाथ सरकार यांच्यासाठी अविश्वसनीय होतं। औरंगजेबाला नामोहरम करणाऱ्या मराठी सत्तेची प्रेरणा ठरणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा त्यांनी जवळून अभ्यास केला आणि त्यातूनच जन्म झाला शिवाजी अँड हिज टाइम्स या पुस्तकाचा। हे पुस्तक त्यांनी 1918 साली लिहिलं। पाटण्याच्या महाविद्यालयात शिकवत असताना त्यांनी रियासतकार गो स सरदेसाई यांच्याबरोबर त्यांची ओळख झाली। ही मैत्री अखेरपर्यंत टिकली। सरदेसाईंमुळे त्यांना महाराष्ट्रातील ऐतिहासिक साधने, विशेषत बखर, हाताळत आले। सरकारांनी मराठी बखर तसेच वाङ्मयाबरोबरच तत्कालीन पाश्चात्य लेखकांचे वृत्तांत आणि फारसी ऐतिहासिक साधनांचा तुलनात्मक अभ्यास करून शिवचरित्र लिहिलं। शिवाजी अँड हिज टाइम्स नंतर हाऊस ऑफ शिवाजी हा ग्रंथ आणि शिवाजी अ स्टडी इन लीडरशिप हे पुस्तिका त्यांनी प्रसिद्ध केली। सरकारांचं हे शिवचरित्र उपलब्ध शिवचरित्रात एक साक्षेपी आणि वस्तुनिष्ठ चरित्र ठरलं। इंग्रजीत हे चरित्र लिहिल्यामुळे महाराष्ट्राबाहेर महाराजांचं चरित्र ज्ञात झालं। उत्तरेत विशेषत गुजरात आणि बंगालमध्ये मराठ्यांची छबी लुटारू अशी बनली होती। ती मोडण्यामध्ये जदुनाथ सरकार यांचा सिंहाचा वाटा आहे। छत्रपतींची संघराज्य कल्पना, स्वतंत्र हिंदवी राज्याची कल्पना आणि लष्करी डावपेच यांची ओळख जगाला करून दिली। ते म्हणतात, राष्ट्रनिर्माता म्हणून मान्यता पावणं यासारखे मनुष्याच्या आयुष्यात भव्य कोणतंही श्रेष्ठ विधिलिखित असू शकत नाही। नेमकं हेच महाकृत्य शिवाजी महाराजांनी करून दाखवलं। शिवाजी महाराज झाले नसते तर मराठी माणसाच्या आयुष्याची दिशा वेगळ्याच दिशेनं मार्गक्रमण केली असती आणि आजच्या भारताच्या इतिहासालाही एक वेगळंच वळण लागलं असतं। हे सत्य कुणालाही नाकारता येणार नाही। जदुनाथ सरकारांना इंग्रजी, बंगाली, संस्कृत आणि फारसी यासोबत फ्रेंच आणि जर्मन तसेच पोर्तुगीज, हिंदी आणि मराठी याही भाषांची ओळख होती। त्यांनी आपले बहुतेक सर्व लेख इंग्रजीमधून लिहिले। त्यांची शैली डौलदार, ओघवती आहे। भाषा थोडी अवजड असली तरी मांडणी विश्लेषणात्मक, विवेचनात्मक आणि शास्त्रशुद्ध आहे। सत्य ऐतिहासिक घटना निवेदन करताना ते कोणतीही भेडभाड बाळगत नाही। भारतातील मध्ययुगीन इतिहासावर मौलिक संशोधन करणारा पहिला इतिहासकार म्हणून त्यांचं स्थान मोठं आहे। त्यामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय वर्तुळामध्ये मान्यता मिळाली आणि मानसन्मान मिळाला। त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून ब्रिटिश राजसत्तेनं त्यांना सर हा किताब दिला। अनेकदा इतिहास लिहिताना केलेल्या परखड विचारांमुळे ते टीकेचे धनी बनले। सर्व बाजूच्या विचारसरणीच्या अभ्यासकांनी त्यांच्यावर टीका केली। त्यांना ब्रिटिश धार्जीनं इतिहासकार म्हणून संभावना देखील केली। मात्र सर जदुनाथ सरकार हे भारतातील आजवरचे सर्वात मोठे इतिहासकार होते याबद्दल त्यांचे टीकाकारही शंका घेणार नाही। पाटणा महाविद्यालयातून इतिहास प्रमुख म्हणून निवृत्त झाल्यावर कलकत्ता विद्यापीठाचे ते कुलगुरू म्हणून त्यांनी काम पाहिलं। आपले उर्वरित जीवन त्यांनी दार्जिलिंग आणि कलकत्ता येथे वाचन, इतिहास लेखन आणि संशोधन यामध्ये व्यतीत केलं। शेवटच्या काळात सर्व हस्तलेखिते एशियाटिक सोसायटीकडे सुपूर्त केले। 19 मे 1958 रोजी कलकत्ता मध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला।